नमस्कार, मी पंडित अस्मी। एस भक्ती चॅनलच्या रंगराशींचे या कार्यक्रमामध्ये आपले सर्वांचे स्वागत। आज बुधवार 21 जुलै, आपण जाणून घेऊया आजचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल। प्रथम राश मेष, आज तुमच्यासाठी आर्थिक फायद्याचा आजचा काही दिवस असणार आहे। आज कामात फार मोठे बदल करू नका, उद्दिष्ट ठरवूनच ठेवा। दिवसाच्या पूर्वार्धात तुम्ही जी काही योजना बनवलात ती दुपारपर्यंत पूर्ण कराल, परंतु आज पैशाशी संबंधित फायदे मिळवण्यासाठी मदतीची आवश्यकता असणार आहे, म्हणून स्वभावात मृदूपणा ठेवा। ज्याच्या प्रतीक्षेत होतात त्याच्या शुभ परिणामामुळे आनंदसुद्धा मिळू शकतो। धार्मिक कामात मदतसुद्धा कराल, गुरुजनांना आशीर्वादसुद्धा मिळेल। घरगुती कामानिमित्त प्रवाससुद्धा घडतील। सामुदायिक गोष्टीमध्ये अडकू नका, कौटुंबिक सौख्यात वाढ होईल। पुढील रास वृषभ, आज व्यवसायातील झालेल्या प्रगतीमुळे तुम्हाला खूप आनंद मिळणार आहे। किरकोळ व्यवसायात अडचणी दूरसुद्धा होतील। घरातील ज्येष्ठांची मात्र काळजी घ्या, मुलांच्या खोडकरपणा वाढीस लागू शकतो। जमिनीच्या व्यवहारातून लाभसुद्धा मिळू शकतो। तुमच्या बोलण्याने लोक प्रभावित होतील, व्यवसायात अडचण दूर होऊ शकते। भागीदारीतून चांगला तुम्हाला लाभ मिळणार आहे। घरी किंवा कामाच्या ठिकाणी पैशाबाबत वाद होऊ शकतो, त्यामुळे काळजी घ्या। विद्यार्थ्यांना बौद्धिक आणि मानसिक ओझेपासून मुक्ती मिळणार आहे। आज तुमचे कौटुंबिक जीवन समाधानी आणि छान असणार आहे। संध्याकाळी जोडीदार आणि मुलांसमवेत फिरण्याचा योग आहे। पुढील रास मिथुन, आज तुमच्या स्वभावातील आळशीपणा व निष्काळजीपणा आजूबाजूच्या लोकांचे गैरसो होऊ शकते। स्वार्थामुळे लोक तुमच्या तोंडावर गोड वागतील, परंतु मागून केलेल्या चुकांसाठी दोष देतच राहणार। तरीही या गोष्टींकडे थोडेसे दुर्लक्ष करा, तुम्ही स्वतःमध्येच आनंदी राहा। कामाबद्दल मानसिक चिंता सतावीत राहील, परंतु समाधानाच्या अभावामुळे तुम्हाला मन मारून जगावे लागणार आहे। गरज नसलेल्या विचारांना थारा देऊच नका, शांत व तणावरहित राहण्याचा प्रयत्न करा। सल्ला घेऊनच गुंतवणूक करा, बौद्धिक हटवादीपणा दाखवाल। आज तुम्हाला अभ्यासू दृष्टिकोन ठेवणे जास्त गरजेचे आहे। पुढील रास कर्क, आज तुम्ही जे काम कराल ते सहजतेने पूर्ण होऊ शकते। तसे जरी असले तरी सुद्धा प्रत्येक पाऊल घाईने टाकून चालणार नाही, थोडीफार कसरत तुम्हाला करावीच लागणार आहे। निरुपयोगी गोष्टींमध्ये वेळ घालवूच नका। नोकरी करणारे लोक अधिकाऱ्यांच्या रोषांना बळी पडू शकतात। अनावश्यक खर्चामध्ये कपात करणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा आर्थिक संतुलन बिघडू शकते। गुंतवणुकीसाठी तज्ज्ञांचा सल्ला नक्कीच घ्या। विषयांच्या मुळांशी जाऊन पहावे, तुमच्या विरोधात काही व्यक्ती वागू शकतात। घरात नातेवाईकांची उठबस तुम्हाला करावीच लागणार आहे। डोकेदुखी वगळता आरोग्य सामान्य राहील। आज आपल्या जोडीदाराच्या शांत स्वभावाचे आश्चर्य तुम्हालाच वाटू शकते। पुढील राशिसिंह, गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या मानसिक कोंडीतून आज तुम्हाला आराम मिळणार आहे। दिवसाच्या सुरुवातीस कार्य व्यवसायाकडून दिलासादायक बातम्या तुम्हाला आज मिळणार आहेत। तसे जरी असले तरी सुद्धा आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा। व्यावसायिक वाढीसाठी नवीन धोरण आखाल। जवळच्या लोकांच्या भेटीने तुम्ही आज खुश होणार आहात। तुमचा सामाजिक दर्जा सुधारू शकतो। कामाव्यतिरिक्त इतर व्यापारात आज तुम्ही गुंतून पडू शकता। संध्याकाळच्या सुमारास अचानक धनलाभ झाल्यामुळे तुमचा खर्चसुद्धा होऊ शकतो। अधिकारी लोकांच्या ओळखीसुद्धा होतील। मनाचा विचार महत्त्वाचा ठरू शकतो, स्वतःसाठी थोडासा वेळ काढा। पुढील राजकन्या, आज इतर दिवसांच्या तुलनेत कुटुंबातील वातावरण शांत असू शकते। कोणावरही ओझे लादण्याचा प्रयत्न तुम्ही करूच नका, त्याने अशांतता निर्माण होऊ शकते। इतरांना मदत केल्याचे समाधान तुम्हाला मिळेल। कामात चातुर्य दाखवावे लागेल आणि अपेक्षित ध्येयासाठी थोडेसे अधिक कष्ट घ्यावे लागणार आहे। खर्चाचा ताळमेळ घालावा लागेल। नातेवाईकांची तुम्हाला मदत मिळणार आहे। थट्टेखोर स्वभावामुळे लोकप्रिय तुम्ही होऊ शकता। जोडीदाराच्या आग्रहाला बळी पडून आज तुम्ही दिवस भटकंतीत घालवणार आहात। आरोग्य आज तुमचे थोडेसे नरमगरम असू शकते। आज तुम्ही एखाद्या प्रिय व्यक्तीच्या आरोग्याबद्दल काळजीत राहणार आहात। जाणून घेऊया तुळ रास।
आजचा दिवस संमिश्र परिणाम देणारा आहे. आज कामाच्या ताणाचा अनुभव तुम्हाला चांगल्या पद्धतीने येऊ शकतो. कोणत्याही परिस्थितीत घाईघाईने निर्णय घेऊच नका, त्यामुळे तुमचे नुकसानसुद्धा होऊ शकते. तुमच्या कनिष्ठ कर्मचारी वर्गाकडून काम करून घेण्यासाठी प्रेमाने तुम्हाला आज वागावे लागणार आहे. व्यवसायाच्या बाबतीत वैयक्तिक मतभेद असल्याने नुकसानसुद्धा होऊ शकते. जुनी गुंतवणूक तुम्हाला फायदेशीर ठरू शकते. भावंडांशी गैरसमजांचे प्रसंग तुमच्यावर येऊ शकतात, त्यामुळे थोडेसे शांत राहा. कुटुंबातील सदस्यांच्या अपेक्षा तुमच्याकडून वाढू शकतात. क्षुल्लक गोष्टीकडे जरा दुर्लक्षच करा. प्रियकर किंवा इतर कोणत्याही जवळच्या व्यक्तींशी वाद होईल अशा गोष्टी करू नका, अन्यथा तुम्ही अस्वस्थ होऊ शकता. घरातील समस्या आपोआप सुटतील. जाणून घेऊया वृश्चिक रास. आजची परिस्थिती नुकसानदायक ठरू शकते. घरी आणि बाहेरून विवेक बुद्धीनेच तुम्हाला आज कार्य करावे लागणार आहे. अन्यथा जिथून तुम्हाला नफ्याची अपेक्षा असेल तिथे अचानक निराशा पदरी तुमच्या पडू शकते. आज तुम्ही कष्ट करायला तयार होणार नाही. तुम्ही केलेल्या दुर्लक्षामुळे कामावर असलेले सहकारी नाराज होऊ शकतात. बौद्धिक क्षमतेचा कस लागू शकतो. आर्थिक व्यवहारात सजगता दाखवावी. कौटुंबिक वातावरण म्हणजे असे कुलुषित होऊ शकते. रागाला थोडीशी आवर घाला, त्यामुळे तुमचाच फायदा होऊ शकते. जोडीदाराचा मात्र तुम्ही हट्ट पुरवू शकता. संयम बाळगावा लागेल. मुलांचे वागणे तुम्हाला थोडेसे खटकू शकते. पुढील राजधनू. आज तुमच्या साथीदारामध्ये तुमची लोकप्रियता वाढू शकते. राजकीय लोकांशी घनिष्ठता आणि मैत्री होईल व त्याचा अनुभवाचा तुम्हाला फायदासुद्धा होऊ शकतो. विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी जास्तीत जास्त वेळ घालवला पाहिजे, त्यामुळे त्यांचाच फायदा आहे. आर्थिक व्यवहारात सावधगिरी थोडीशी बाळगा. संध्याकाळचा वेळ पाठ पूजा आणि कोणत्याही धार्मिक विधीमध्ये व्यतीत करा, त्यामुळे तुमचे मन शांत राहील. कुटुंबातील स्त्रियांना किंवा वडीलधारांना अचानक नुकसानीचा सामना करावा लागू शकतो, त्यामुळे रागावू नका. मनात विचारांचा गुंता वाढवू नका. आवडत्या गोष्टी करण्यावर थोडेसे भर द्या. कौटुंबिक गोष्टी येणाऱ्या वेळेवर सोडाव्यात. संपर्कातील लोक भेटू शकतात. मानसिक संतुलन ठेवावे लागेल. कौटुंबिक किंवा स्वतःच्या आरोग्यामध्ये अडचण येऊ शकते. पुढील रास मकर. दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने करावी. आज तुम्हाला स्मरणीय क्षणाची अनुभूती होऊ शकते. तुमच्या सर्व नियोजित योजना पूर्ण होणार आहेत किंवा याबद्दल शंकासुद्धा तुम्हाला असू शकते, परंतु तुम्ही पूर्ण केलेल्या सर्व कामाचा समाधानकारक तुम्हाला लाभ नक्कीच मिळू शकतो. सर्व मार्गे जमेल तेवढे करावे. हातातील कामात यश येईल व तुम्ही नव्या ऊर्जेने कामेसुद्धा कराल. जुन्या महिला मित्रांकडून अचानक पैसे मिळू शकतात. मनातील इच्छेला प्राधान्य द्या. मित्रमंडळी जमून वेळ आनंदात तुम्ही घालवाल. करमणुकीचे कार्यक्रम पाहाल. आज आपला जोडीदार किंवा प्रिय व्यक्ती त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी सक्ती करतील. घरगुती विषयामध्ये परिवर्तनासाठी आपल्यातील अधीरता टाळा. जाणून घेऊया कुंभ रास. रोजगार व नोकरीच्या दिशेने तुम्हाला नक्कीच यश मिळेल. आज तातडीच्या कामाला प्राधान्यक्रम द्या. कार्यक्षेत्रात इतरांकडून सहकार्य घेण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता. जवळपास आणि दूरच्या प्रवासाचा योग पुढे ढकलला जाईल. दिवसभर कामात व्यस्त राहिल्यामुळे तुम्हाला थकवासुद्धा येऊ शकतो. आज तुम्हाला कुटुंबातील लोकांच्या आणि मित्रांच्या भावना समजतील, परंतु कोणत्याही कामात तसेच इच्छा पूर्ण होण्यास उशीर झाल्यामुळे निराशेचे वातावरण होऊ शकते. मस्ताला बळी पडू नका. आर्थिक व्यवहारात थोडेसे सावध राहा. संध्याकाळी अनिश्चित प्रवासाची शक्यता आहे. जाणून घेऊया शेवटची रास मीन. आज सकाळपासून घर व कामाच्या ठिकाणी महत्त्वाच्या कामासाठी गर्दी होऊ शकते. कोणत्याही शुभ किंवा धार्मिक कार्यक्रमाच्या व्यवस्थेमध्ये तुम्ही आज व्यस्त आणि राहणार आहात. जेव्हा सर्व काम सहजपणे पूर्ण केले जाईल, तेव्हा तुमचे कौतुक भरभरून केले जाईल. आज तुम्ही जोमाने नवीन काम हातात घेणार आहात.
तुमची कार्यप्रवीणता वाढेल. तुम्हाला चांगल्या कार्यशैलीची आणि मृदू वर्तनाचा फायदासुद्धा छान पद्धतीने मिळेल, त्यामुळे तुमच्यातील उत्साह वाढू शकतो. संध्याकाळी जोडीदाराचा पाठिंबा आणि सहकार्य तुम्हाला मिळेल, परंतु धावपळीमुळे थकवासुद्धा येऊ शकतो. कौटुंबिक अपेक्षा पूर्ण कराव्या लागतील, पण खाण्यापिण्याचे मात्र पथ्य पाळा आणि तब्येतीची काळजी घ्या. आपण जाणून घेतले 12 राशींसाठी आजचा दिवस कसा असेल. उद्या पुन्हा भेटू रंगराशींच्या या कार्यक्रमामध्ये. तुमचा दिवस सुखी व आनंदी जाऊ. धन्यवाद.